कडक तुडलोत ग्रामपंचायत उपसरपंच आहे मी। आता पावसाळी दिवस आहे, त्यामध्ये आमचे आताच एक आम्ही डिलिव्हरी बाय इमर्जन्सी होती, ती नदी का नदी खूप भरलेल्या आहे, तरीसुद्धा आम्ही तिकडनं तिला त्या किनारी आम्ही सोडलो तिला। आणि इतर पेशंट पण आमच्या गावामध्ये खूप आहेत, कारण कोणी तापाने पडलं आहे, कोणाचे पोटा दुखत आहे, कोणाचे डोकं दुखत आहे, असे आमच्या गावामध्ये जवळपास 10-12 पेशंट आहेत। तर आम्ही पावसाळी काय करायचे, आमच्याकडे डॉक्टर येत नाही, काय नाही, रस्त्याची व्यवस्था नाही, पूल नाही, काय नाही, आरोग्याच्या सोयी तर नाहीच, पण शिक्षणाचे जे आमचे चार पाडे आहेत तिकडं जवळजवळ लोकसंख्या आमची 350 ते 400 आसपास असणार, तर या आमच्या पाड्यामध्ये जे लहान लहान मुलं आहेत ते शिक्षणापासून 4 महिने वंचित असतात, मास्तर पण येत नाही आणि ते मुलांना कोणी शिकवत पण नाही। तर सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे। आम्ही आता स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले, भारत देश हा स्वातंत्र्याचा महोत्सव बनवतो, पण इथं आमचा आजपर्यंत विकास झालेला नाही, रस्त्याचा जाऊ द्या, इतर सोयी पण आमच्याकडे काहीच नाही। तर आम्ही इथं आमचे असे कितीतरी पेशंट आम्ही पाण्यातून म्हणजे इमर्जन्सी असताना कितीतरी पेशंट आमचे गेले, तर सरकारने लवकरच आमच्याकडे काळजी करून आमचा जो पुलाचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर त्यांनी मार्गी लावा, हेच आमचं निवेदन आहे। धन्यवाद।